सभांचा युतीच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही. आठवलेंनी राजपरिणाम नाकारले. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना देखील व्हायची. राज ठाकरे यांच्या सभांना झालेल्या गर्दीचा विशेष परिणाम महायुतीच्या मतांवर होणार तर नाहीच, शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीला देखील त्या सभांचा विशेष फायदा होणार नाही असे म्हणत राज ठाकरे परिणामांना रामदास आठवले यांनी नाकारले आहे. पहा नेमकं काय म्हणाले रामदास आठवले. साहेब ठाकरे म्हणायचे की माझ्या सभेला एवढी गर्दी असते पण मतं कुठं जातात? तर लोक म्हणाले मतं जातात काँग्रेसला आणि माणसं सभेला तुमच्या येतात. त्यामुळे ठीक आहे, काय ठिकाणी त्यांच्या तीन चार सभा त्या मोठ्या आता झाल्या आहे. राज ठाकरे ज्या आता सभा घेतील त्यांच्या तर सभा मोठ्या होतील. त्यांचं सभांचं जे त्यांचं इव्हेंट मॅनेजमेंट हे मोठं असते, त्यामुळं ते त्यांच्या सभा या चांगल्या होतील. पण त्याचा परिणाम काय फारसा आमच्या शिवसेना भाजप आरपीआयच्या महायुतीवर काय तसा होणार नाही आहे. त्यांच्या सभा होतील ते आमच्यावर टीका करतात, लोकांनी आमच्यावर टीका केलेली त्यांनी ऐकलेलंच आहे लोकांनी. अजून काय ते फार वेगळं बोलू शकत नाही आहे. त्यामुळं राज ठाकरेंच्या सभांचा विशेष परिणाम आमच्यासाठी काय होणार नाही आणि काँग्रेसला काय विशेष फायदा होणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीला. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.